भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या मुख्य कार्यालयामध्ये पार्टीचा ध्वज लावण्याचा आणि पार्टीची ध्येय धोरण पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा हा जो कार्यक्रम आहे त्याला व्यासपीठावर उपस्थित या शहराचे खासदार आपल्या सगळ्यांचे आदर्श माननीय गिरीजी बापट, या शहराचे अध्यक्ष जगदीशजी मुळीक, पुणे शहराचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ, सर्वांनीच उल्लेख केल्याप्रमाणे कोरोनाच्या मर्यादा लक्षात घेऊन हा कार्यक्रम करायचा असल्यामुळे अतिशय कमी संख्येने ह्या ठिकाणी उपस्थित आणि व्हर्च्युअली हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यामुळे आपापल्या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ता बंधू भगिनी, माझ्या आधीच्या सगळ्याच वक्त्यांनी जनसंघापासूनचा आपला इतिहास मांडलेला आहे, ज्या व्यक्तिमत्वामुळे ह्या पक्षाची वाढ झाली वैचारिक आणि संख्यात्मक त्या सगळ्या व्यक्तिमत्वांचाही उल्लेख ह्या ठिकाणी केला आहे। खरं म्हणजे कल्पना अशी होती आणि गेले 2-3 महिने याची योजना आपण करत होतो की 6 एप्रिलला वर्धापन दिन ह्यावेळेला मुंबईमध्ये प्रामुख्याने जे 97,000 बूथ ह्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्या बूथवर सरासरी 1,000 मतदार असतात या प्रत्येक बूथवरच्या 25 जणांची जी समिती आपण करत आणली आहे अशा सगळ्या बूथ समितीच्या लोकांना चलो मुंबई म्हणून मुंबईमध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने काही लाखाचा मेळावा करायचा, या निमित्ताने हे एस्टॅब्लिश करायचं की दरवर्षी 6 एप्रिलला वर्धापन दिनाला चलो मुंबई। कोरोनाची मर्यादा आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रमसुद्धा व्हर्च्युअली होणार आहे, आपल्याला सगळ्यांना इथून तातडीने आपापल्या ठिकाणी पोचायचं आहे कारण 10 वाजता हा कार्यक्रम व्हर्च्युअली सुरू होईल, 10:30 वाजता आपले राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजींचं भाषण होईल आणि 11 वाजता आपल्या सगळ्यांचे प्रिय या देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं कार्यकर्त्यांना संबोधणारं भाषण होईल आणि त्यामुळे कोरोनाच्या मर्यादांमुळे राष्ट्रीय स्तरावरही व्हर्च्युअली कार्यक्रम होणार आहे आणि मुंबईमध्ये प्रचंड मोठी रॅली करावी, बाकीच्यांचे वर्धापन दिन 15-20 हजार संख्येचे ग्राउंडला पत्रे लावून होतात तर अमर्याद अशा संख्येचा मेळावा आपण करावा असं ठरवूनसुद्धा आज आपण या फॉर्ममध्ये एकत्र येतो आहोत। मला असं वाटतं की इतिहास तर आपल्या सगळ्यांनी सांगितला, वर्धापन दिनाच्या निमित्ताने भविष्याचा विचार केला पाहिजे। मी ज्याचा उल्लेख केला की आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाकी सगळे कार्यक्रम करू, रक्तदान शिबिरं करू, कोरोनाच्या दृष्टीने लोकांना मदत करणारे उपक्रम करू, लसीकरण व्हॅक्सिनेशन हा तर खूप सगळ्यात महत्त्वाचा विषय असल्यामुळे त्या विषयामध्ये आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने ताकद लावू, परंतु संघटना वाढणं आणि कार्यकर्त्यांची वैचारिक स्पष्टता या दोन्ही गोष्टी या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संकल्प करण्याच्या आहेत। 97,000 बूथमध्ये 82,000 बूथ कालपर्यंत असे झालेत की ज्यात एका बूथला 30 जणं आपण समिती म्हणून करू शकलो। 30चं लॉजिक एवढंच असतं की एका बूथवर 30 पानं असतात तर एका पानाला एक प्रमुख मिळायला पाहिजे। पुढचा टप्पा आपला असा असणार आहे की ह्या प्रत्येक पानाला 6 जणांची समिती असावी आणि एका बूथला 180 जणं असे असावेत की जे छाती ठोकपणे असा बॅच लावून असं म्हणतील की मी बिझी कार्यकर्ता। जर एका बूथवर 1,000 मतदार असतात, 50% मतदान होतं म्हणजे 500 मतदान होतं, साधारणतः 250 मतदान ज्याला मिळतं त्यातला तो बूथ त्याच्या दृष्टीने प्लस असतो, त्या ठिकाणी 180 जणं छाती टोकपणे मी 50 समितीचा सदस्य आहे असे म्हणणारे 180 जणं निघतील, त्यावेळेला महाराष्ट्राच्या राजकारणाचं आणि त्याच्या आधी 2024 होणाऱ्या लोकसभेचं चित्र काय असेल हे आपल्या लक्षात येईल आणि त्यामुळे आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा संकल्प करायला लागेल की मी ज्या भागात राहतो त्या भागामधल्या प्रत्येक बूथला 30 जणं सुरुवातीला आणि 180 जणं जुलै ऑगस्टपर्यंत व्हायला लागतील। शेवटी ह्या देशामध्ये जो आगामी काळामध्ये राजकीय आणि वैचारिक लढा होणार आहे तो आपण विरुद्ध सगळे होणार आहे। छत्तीसगडमधली घटना आपल्या सगळ्यांना ताजी आहे, आपल्या सगळ्यांच्या मनाला वेदना देते, आपल्या सगळ्यांच्या मनाला दुःख देते, आपल्या मनामध्ये उर्मी निर्माण करते की आम्हाला ह्या निमित्ताने करा सैन्यामध्ये सहभागी आणि छत्तीसगड मिशनवर पाठवा, हो देत काय व्हायचं ते असं वाटणारी ही घटना जी आहे
ती एक घटना नाही आहे. देशभरामध्ये ह्या सशस्त्र संघर्षाच्या घटनांच्या बरोबरीने एक सायलेंट संघर्ष सुरू आहे, ज्याला स्लीपर सेल म्हणू. जे स्लीपर सेल इकडे कोरेगावच्या सगळ्या भीमा कोरेगावच्या विषयाच्या वेळेला सुद्धा सापडले, की जे सायलेंटली ह्या देशामध्ये एक वैचारिक विरोध आपल्या विरोधामध्ये निर्माण करतात. तो तिकडे दिल्लीमध्ये जे शेतकऱ्यांचं महिनून महिने आंदोलन चाललं तिथे पण आहे. आणि त्यामुळे तो जो संघर्ष होईल वैचारिक, आणि त्या वैचारिक संघर्षामध्ये स्वाभाविकपणे फिजिकल संघर्ष होईल, शारीरिक संघर्ष होईल, ते आपण विरुद्ध सगळे असं होणार आहे. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये हा वैचारिक संघर्ष काय आहे, हा नक्षलवाद काय आहे, काय त्यांना नेमकं हवं आहे, जेही मांडणी करतात की ह्या देशामधला पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, की मुसलमान आमचे दुश्मन नाही आहेत, जो जो राष्ट्रभक्त मुसलमान आहे तो ह्या देशाचा नागरिक आहे, आमचा आहे. परंतु ही मांडणी जे करतात की ह्या देशामध्ये 500 वर्ष मोगलांचं राज्य होतं आणि त्यामुळे मोगलांच्या राज्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे त्याच्या आधीच्या 1200 वर्षाचं काय, त्या 1200 वर्षामध्ये ह्या देशामध्ये हिंदूंचं राज्य होतं आणि अतिशय सुखी आणि समृद्धी राष्ट्र होतं, तसं काय, तर 500 वर्ष ज्यांचं राज्य होतं त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यामुळे या देशातल्या प्रॉपर्टीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, अशी वैचारिक मांडणी करणाऱ्यांची वैचारिक मांडणी समजून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्याला विरोध करण्याची वैचारिक स्पष्टता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे नक्षलवादांना काय पाहिजे आहे, या देशामध्ये सर्वधर्मसमभाव आम्हालाही मान्य आहे, हिंदू धर्माच्या विचारसरणीमध्ये सर्वधर्मसमभाव आहे आणि त्यामुळे ह्या देशामध्ये येणारा प्रत्येक जण जो आहे त्याचा सन्मानच केला गेला. आणि त्यामुळे आगामी काळामध्ये पक्षाच्या संख्यात्मक वाढीच्या बरोबरीने जे अभ्यासवर्ग झाले ते अभ्यासवर्ग अजून नीट करून नेमका वैचारिक संघर्ष काय, काय नक्षलवाद्यांचं म्हणणं आहे, काय डाव्यांचं म्हणणं आहे, या डाव्यांना नक्षलवाद्यांना डोक्यावर घेणाऱ्यांचं काय म्हणणं आहे, याची स्पष्टता सुद्धा आवश्यक आहे. 2014 साली महाराष्ट्रामध्ये विधानसभांच्या निवडणुकीमध्ये 122 जागा आपल्याला मिळाल्या, त्यावेळेला आपल्याला एकटे आपण लढून सुद्धा 1,47,00,000 मतं मिळाली, सगळ्या जागा आपण लढू. 2019 आपल्याला 164 जागा लढायला मिळाल्या तरी आपल्याला 1,42,00,000 मतं मिळाली, 164 जागा म्हणजे 100 जागा कमी लढलो. जर आम्ही 100 जागा कमी लढवून सुद्धा 1,42,00,000 मतं मिळू शकतो तर 288 जागा मिळाल्यानंतर आम्ही 2 कोटी क्रॉस करू शकतो. या महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1,70,00,000 मतं ज्याला मिळतील त्याच्या 130-135 जागा निर्माण होतात. कधी निवडणूक होईल, 24 तर नक्कीच होईल, त्या निवडणुकीमध्ये जर सर्व विरुद्ध आपण लढा होऊन सुद्धा आपण सरकार बनवायचं असेल तर अतिशय सोपं गणित की 1,19,164 जागा लढून सुद्धा 1,42,00,000 मतं मिळाली तर 2024 सगळ्या जागा लढवून आम्हाला 2 कोटी मतं क्रॉस करायचे आहेत आणि आमच्या स्वतःच्या ताकदीवर आम्हाला सरकार करायचं आहे. केंद्रामध्ये 14 आम्हाला 17 कोटी मतं मिळाली, 19 आम्हाला 22 कोटी मतं मिळाली, 24 आम्हाला 30 कोटी मतं मिळाली तर आम्ही 400 क्रॉस करू. आणि 400 क्रॉस म्हणजे 2/3 मेजॉरिटी, 400 क्रॉस म्हणजे 3/4 मेजॉरिटी ने करण्याचे ह्या देशातले पेंडिंग विषय आम्ही पूर्ण करू असं व्हायचं असेल तर स्थापना दिनाच्या निमित्ताने बूथवर 30 जणांची आज समिती, बूथवर जुलै ऑगस्टमध्ये 180 जणांची समिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं केवळ निवडणुका जिंकण्यासाठी नाही तर ह्या देशाला वैभवाप्रत नेण्यासाठी आहे. आज ती स्टेज आली, कोरोनामध्ये आज संपूर्ण जगाला लस आपण पुरवतो, सगळ्या दृष्टीमध्ये आपण स्वयंपूर्ण होतो आणि त्यामुळे ती स्टेज आणण्यासाठी केवळ राज्य जिंकणं आणि देश जिंकण्यासाठी नाही तर पुन्हा एकदा ह्या देशाला जगद्गुरू निर्माण करण्यासाठी, संपूर्ण देशातली सुपर पॉवर निर्माण करणारी, सुपर पॉवरमधून जगाला मदत करण्यासाठी आपल्याला वर्धापन देण्याच्या निमित्ताने संकल्प केला पाहिजे. शेवटी मला एक रिमार्क, हा कोरोनाच्या भीतीमुळे निर्माण केलेल्या लॉकडाऊनवर एक रिमार्क करावा लागेल. शुद्ध फसवणूक झाली, राज्यकर्ते अशी फसवणूक करणार असतील तर लोक यांना क्षमा करणार नाही. बोलणं झालं देवेंद्रजींशी की प्रामुख्याने शनिवार रविवारी स्ट्रिक्ट लॉकडाऊन करू, बोलणं झालं देवेंद्रजींशी की प्रामुख्याने सोमवार ते शुक्रवार मिनी लॉकडाऊन करू जो पुण्यामध्ये केलेला आहे, फक्त पुण्यामध्ये PMPL नव्हती, बाकी सगळं बरोबर होतं, असं बोलणं करून प्रत्यक्षामध्ये नोटिफिकेशन काय काढलं, तर पूर्ण लॉकडाऊनचं काढलं. भारतीय जनता पार्टी हे सहन करणार नाही, सर्वसामान्य व्यापारी सहन करणार नाही, सर्वसामान्य माणूस सहन करणार नाही.
आज महाराष्ट्रातल्या अनेक व्यापारी संघटनांचे आम्हाला फोन आले की अटक होत आहेत परंतु आम्ही दुकानं चालू ठेवणार आहोत. अरे पण कोरोना जर आहे तर त्याची जी काही नियमावली आहे ती करताना सर्वसामान्य माणूस जगेल कसाही बघितलं पाहिजे. एक रुपयाचं तुम्ही पॅकेज देणार नाही आणि सोपं आहे मातोश्रीमध्ये बसून लॉकडाऊन करणं, लोकांचे व्यापार बंद करणं. द्या ना प्रामुख्याने फेरीवाल्यांना पॅकेज द्या, द्या घरी काम करणाऱ्या माझ्या ताईला पॅकेज द्या. आम्ही मांडणी वारंवार ही करत होतो की आमचा लॉकडाऊनला विरोध नाही परंतु सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्या. पॅकेज द्यायला बाजूला मिनी लॉकडाऊन करत म्हणत तुम्ही कडक लॉकडाऊन केला. ही फसवणूक ही राज्य चालवण्याकडून अपेक्षित नाही. बाकी तर तुम्ही तुमच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये रोज खोटं बोलताच आहात. काही त्याने केलेलं नाही, काही त्याने केलेलं नाही आणि ठोकलं हायकोर्टाने की राजीनामा घेत आहे. एक नाही दोन राजीनामे झाले, येत्या 8 दिवसात तुमचा तिसरा राजीनामा व्हायचा आहे. काल एकाने फार चांगली कॉमेंट टाकलेली आहे की 36 बॉलमध्ये 2 विकेट आणि उरलेल्या विकेटचं काय, उरलेल्याची रांगच लागणार आहे. बाकीच्या 2 साठी 36 बॉल लागले, बाकीच्या लाईन लागणार आहे आणि त्यामुळे तुमच्या कर्माने तुम्ही मरणार आहात पण सर्वसामान्य माणसाचं नुकसान तुम्ही करू नका. असं शेवटी पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना कोरोना विषयामध्ये जे चुकीचे नियम होतील त्यासाठी संघर्ष करू, सर्व बाकीच्या चांगल्या विषयामध्ये सरकारला सहकार्य करू, सर्वसामान्य माणसाला जे दुःख आहे त्या दुःखामध्ये त्याच्या बरोबर राहून त्या दुःखातून बाहेर काढण्याची मदत करू असा संकल्प आपण करूया. हा संकल्प आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो.